आज 1 जुलै 2021 पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, माझ्यामुळे ज्या ज्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे अशा सर्वांकडून मी आज तुझ्या प्रेमळ उपस्थितीत क्षमेची याचना करतो। मी विनाकारण आढेवेढे घेऊन चालढकल करून सोंग ढोंग करून निमित्त सबब सांगून उगाच ढवळाढवळ करून अपशब्द व तिरकस शब्द वापरून इतरांना थांबायला लावून उगीचच उशीर करून वचनभंग व विश्वासघात करून इतरांचा रोष व दुःखास कारणीभूत ठरलो असेन तर आज तुम्हाला क्षमा कर। चुकीच्या वेळी विचित्रपणे वागून दुसऱ्यांच्या दुर्गुणांवर विनोद करून माझ्या चुकीच्या मताशी ठाम राहून इतरांना तुच्छ लेखून त्यांच्या कामाचे ओझे वाढवून कष्टाऐवजी आळसाचा मार्ग पत्करून मी जर दुसऱ्यांना त्रास दिला असेल तर मला क्षमा कर। आजच्या दिवशी मी इतरांशी अधिक प्रेमाने शांतीने व आनंदाने वागावे म्हणून तू मला मनाची सौम्यता, हृदयाची कोमलता, आत्म्याची शुद्धता आणि शरीराची प्रसन्नता ह्यांचे वरदान दे। ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी कोरोनाचा कहर दूर होण्यासाठी चांगल्या पावसासाठी व आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव, आमेन। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर, आमेन। पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा होवो, आमेन। Oh yeah.